सातारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.57% तर पॉझिटिव्ह रेट 19.8% शनिवारी रात्री 316 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात 359 नागरिकांना डिस्चार्ज, तर 511 जणांचे नमुने पाठवले तपासणीला. सातारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यू दर अद्याप चिंतादायक आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.23% इतका आहे, तर जिल्ह्यात सध्या उपचारातील रुग्ण सुमारे 7,000 असून यापैकी 75% रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 359 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 511 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत. तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 378 नमुन्यांपैकी 77 नमुने बाधित, NCCS पुणे येथील 129 नमुन्यांपैकी 31 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 116 नमुन्यांपैकी 19 नमुने बाधित, आगारघर येथील 78 नमुन्यांपैकी 4 नमुने बाधित, खाजगी लॅब 273 नमुन्यांपैकी 45 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 682 नमुन्यांपैकी 140 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1656 नमुन्यांपैकी 316 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 1,60,455 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 41,611 बाधित आढळले आहेत, तर 33,111 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1,346 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 7,154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 316 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर.